धक्कादायक बातमी पालघरहून आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात तब्बल 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर दाभाडी आश्रमशाळेत ही घटना घडलेली आहे. या 70 विद्यार्थ्यांना प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील 17 विद्यार्थ्यांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले. रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला अशी माहिती मिळते. दरम्यान एकंदर या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसतंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांनी. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या डहाणूतील किनवली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना काल रात्रीपासून जुलाब आणि उलटी व्हायला लागली. त्याच्यानंतर त्यांना उपचारासाठी सायवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. आपण बघू शकतो की काही लहान विद्यार्थी आहेत जे आश्रमशाळेत शिकतात, तसेच विद्यार्थिनी आहे. एकूणच 70 विद्यार्थ्यांची यानंतर तपासणी करण्यात आली. त्यातील 17 विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे ती गंभीर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना गेल्या दिवसभरापासून त्यांच्यावरती सायवन येथील जे आरोग्य केंद्र आहे तिथे उपचार सुरू आहेत. अजूनही प्रकृती जी आहे ती त्यांची चिंताजनक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सध्या उपचार जे आहेत ते सुरू आहेत. मात्र जे ह्यांना नक्की खाण्यातून हा ही विषबाधा जी आहे ती झालेली आहे की पिण्याच्या पाण्यातून झाली हा प्रश्न अजूनही गंभीर आहे. मात्र कुठेतरी ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत किंवा या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत ज्या आश्रमशाळा येतात त्याच्यात कुठेतरी विद्यार्थ्यांच्या या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न आता समोर येतोय. जय महाराष्ट्रासाठी राहुल पाटील पालघर. तुला कधीपासून काय खायला काय दिलेलं रात्री खाले? किती जणांना किती पोरांना झालं असं? भरपूर होते का?